नांदेड महापालिकेच्या सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. डॉक्टर आंबेडकर जयंतीपूर्वी वेतन आणि अन्य भत्ते देण्याची कामगार संघटनेची मागणी होती, मात्र अद्याप वेतन न मिळाल्याने सफाई कर्मचारी आंदोलन करतात. वेतन जमा करेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने राज्य सरकारला इशारा दिला. अण्णाभाऊ साठे योजनेसाठी अकोल्यामध्ये कमी लाभार्थी निवडले गेल्याचा आरोप करण्यात आलाय. जिल्हाभरामधल्या केवळ 30 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळालाय आणि मागण्या मान्य न केल्यास योजना जिल्ह्यामध्ये चालू देणार नसल्याचं वंचित आघाडीनं म्हटलंय. नागपूर विद्यापीठातल्या सफाई कर्मचाऱ्यांची ठेकेदाराकडून होणारी लूट सुरू आहे. कर्मचाऱ्यांना कंत्राटी कंपनीकडून 20,000 वेतन येतं, मात्र ठेकेदार कर्मचाऱ्यांना फक्त 7 ते 8 हजार रुपये देतो. त्यामुळे कुलगुरूंनी कंत्राटदारांशी बोलून तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा सफाई कर्मचाऱ्यांनी दिला. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. मुंबईतल्या ख्रिश्चन समाजानं आझाद मैदानात मोर्चा काढला. राज्यात काही महिन्यांपासून ख्रिश्चन समाजावर झालेले हल्ले, विविध आरोप या सगळ्यामुळे हा समाज व्यथित झालाय. सरकारनं या विषयाची गांभीर्यानं दखल घ्यावी, सतत होणारे आरोप आणि हे हल्ले थांबवावेत अशी मागणी ख्रिश्चन समाजानं केली. गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची तालुक्यातल्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे नागरिकांनी आंदोलन केलं. जनकार गोंदी वळणावर वीज वितरण कंपनीच्या विरोधात चक्का जाम आंदोलन केलं. आंदोलकांनी कोचीला 66 KV वीज सब सेंटरची निर्मिती करण्याची मागणी केली. बीडच्या नगर परिषदेच्या मुख्य गेटला सफाई कामगार महिलांनी टाळं ठोकले. पगार मिळत नसल्यामुळे महिला आक्रमक झाल्या. मागच्या 2 ते 3 महिन्यांपासून कंत्राटदारानं पगार दिलेला नसल्याचं महिलांचं म्हणणं. ठाकरे गटाच्या वतीनं नागपूरमध्ये आंदोलन करण्यात आलं. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा निषेध यावेळी करण्यात आला. कळमना चिखली चौक परिसरात आंदोलनकर्त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या पोस्टरला चपलांनी मारलं. यावेळी चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणीही आंदोलकांनी केली. छत्रपतींचा विचार म्हणजे